नमस्कार, मी श्वेता पोकाळे तुमचं रुपदाय चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. आज आपण बनवणार आहे आलू पालक. आलू पालक त्याच्यावर असं लसणाची फोडणी वगैरे घालून लसुणी पालक म्हणू शकता तुम्ही त्याला. पण थोडंसं माझ्या पद्धतीनं बनवत आहे, थोडंसं त्याच्यामध्ये खमंग पण आणण्याचा थोडंसं प्रयत्न करत आहे. मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा मला की तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी झाली आहे ती. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आलू पालक बनवण्यासाठी इथे मी पालक धुवून घेतलेला आहे. एक जुडी पालक आहे हा, साधारण स्वच्छ त्याला निवडून धुवून घेतलेला आहे. हे आता मी बारीक चिरून घेणार आहे आणि साधारण असे 2 ते 3 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत. म्हणजे त्यातला आपला थोडा लसूण आपण आता फोडणीसाठी वापरणार आहे आणि थोडं तडक्यासाठी वापरणार आहे. आणि मोठे हे लाल मिरच हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटासाठी. आपण थोडीशी याच्यात लाल मिरचीही वापरणार आहे, मिरची पावडर. आणि मी इथं कुकरमध्ये ना बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि आता ते आपण बघूयात रेसिपी कशी करायची ते. चला तर आता आपण इथे भाजी बनवायला घेतलेली आहे. तेल तापत ठेवलेलं आहे मी. मोठा 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेला आहे. त्यासाठी हे साहित्य बघा, मसाले बघा. लाल तिखट 2 चमचे, अर्धा चमचा हळद, धण्याची जिरे पावडर 1 मोठा चमचा, गरम मसाला 1/2 चमचा आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी आपण घालणार आहे ठेचलेलं लसूण आणि हिरव्या मिरच्या. आणि इथे मी बटाटे असे उकडून असे फोडीमध्ये करून घेतलेले आहेत. लाल तिखट 2 चमचे, हळद 1/2 चमचा, धणे जिरे पावडर 1 मोठा चमचा, गरम मसाला आहे 1/2 चमचा आणि इथे थोडासा ओवा आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आणि इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे मी इथे. तेल तापल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये फोडणी करणार आहे. थोडेसे जिरे आणि मोहरी घालत आहे. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे. खूप आपली लहान मुलं शक्यतो पालक खायला कंटाळा करतात, मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पालक खाऊन घालायला लागतं. जसं की पालकचे पराठे किंवा असं ग्रेव्ही असेल की मुलं आवडीने खातात पालक, म्हणून ही थोडी वेगळा प्रयत्न आहे. मोहरी छान तडतडले, आपण त्याच्यामध्ये लसूण घालूयात. लसणाला छान खमंगपणा आला की आपण त्याच्यात हिरवी मिरची घालणार आहोत. लसणाचा वास सुटलेला आहे, आपण त्याच्यात आता ही हिरवी मिरची घालून घेणार आहे. हा लसूण आपण नंतर फोडणीसाठी वापरणार आहे, वरून तडका देणार आहे, त्याच्यासाठी ह्याचे मी काप करून घेणार आहे. आता हा चिरलेला पालक आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे. खूप जण काय करतात, ग्रेव्ही बनवायची म्हणल्यावर बरेच जळायला काय होतं, पालकची ग्रेव्ही बनवायची म्हणल्यावर खूप जण पालक ब्लांज करून घेतात. पण पराठ्याला सुद्धे किंवा ग्रेव्हीला सुद्धे जर आपण ते पालक परतून घेतलं तर त्याची टेस्ट खूप छान होईल, खूप खमंग लागणार आहे.
पालक थोडस कमी झाल्याच्या नंतर आपण याच्यात मीठ घालणार आहे. किंवा मीठ आपण नंतर ग्रेव्ही मध्ये घातलं तरी चालेल, पण लक्षात ठेवा आता जर मीठ घातलं असेल तर नंतर कमी घाला मीठ, कारण पालकला ऑलरेडी थोडासा खारटपणा असतो. आपल्याला फार शिजवायचं नाहीये पालक, बस ह्या स्टेज पर्यंत करायचं आहे. जे ब्लांच केल्यावर आपलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं खमंगपणा, म्हणजे तेलाचं एक कोटिंग त्याच्यावर येऊन जाईल आणि आपले जे मिरच्या आहेत ते पण छान याच्यामध्ये परतून निघतील. आणि लसणाचा जो खमंगपणा आहे ना, मुख्य म्हणजे फोडणी करण्याचं कारणच आहे की लसणाचा खमंगपणा पालकामध्ये उतरला जाईल जेव्हा आपण हे जी ग्रेव्ही बनवणार. मी गॅस बंद केलेला आहे. जेव्हा आपण ह्याची ग्रेव्ही बनवणार ना त्याचा असा एक मस्त सुगंध येणार आहे आपल्याला. आता हे आपण थोडंसं थंड करून आहे ना मिक्सरला फिरून घेऊन ह्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहे. हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे, पूर्ण थंड झालेलं आहे आणि हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यातच आपण आहे ना हा जो ओवा काढून ठेवला आहे आपण थोडा क्रश करून आपण ह्याच्यात घालणार आहे. आणि आता हे पण आपण छान अशी मऊस होते त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. ही अशी पेस्ट तयार झालेली आहे, कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. एकदम स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे आपली. आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊयात. त्यासाठी आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करणार आहे. ह्याच्यामध्ये आधीच जर थोडं पालकचं पाणी असेल तुम्ही काढून घ्या. म्हणजे पाण्याचा अंश असल्यावर थोडस तडतडायला होत. ही अशी पेस्ट तयार झालेली आहे, कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. एकदम स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे आपली. आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊयात. त्यासाठी आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करणार आहे. ह्याच्यामध्ये आधीच जर थोडं पालकचं पाणी असेल काढून घ्या. म्हणजे पाण्याचा अंश असल्यावर थोडस तडतडायला होत. इथे तेल तापलेलं आहे. सॉरी मी मगाशी सांगायला विसरले, आपल्याला फोडणीसाठी एक मोठा कांदा आणि एक छोटा कांदा लागणार आहे. तो मी असं बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण या तेलामध्ये हा कांदा घालणार आहोत. कांदा मऊ होऊ द्यायचा आहे, मग आपण ही ग्रेव्ही घालणार आहोत. आपला कांदा इथे छान मऊ झालेला आहे, याच्यामध्ये आपण ही पालकची ग्रेव्ही घालूया. पालक आपण आधी परतून घेतलेला असल्यामुळे ह्याला तेल पटकन सुटतं. ह्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्राय मसाले घालून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर इथे थोडंसं तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता, पण हे उकडलेले बटाटे पण घालून घेणार आहे. बटाट्याच्या ऐवजी पनीरही घालू शकता. गॅस बारीक करते मी. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत.
जरा अशी होईल ही ग्रेव्ही. आणखीन एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आपण एक इंग्रेडियंट टाकणार आहे ज्याच्यामुळे ह्याची टेस्ट अजून वाढणार आहे. कसुरी मेथी घालणार आहे आपण ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि चवीपुरते मीठ. आपण आतापर्यंत मीठ वापरलेलंच नाही आहे वाटणामध्ये पण, त्याच्यामुळे सगळा मीठ मी आताच घातलेला आहे. ह्याला जास्त ओव्हरकुक नाही करायचं. एक छान उकळी आली की हे आपण गॅस बंद करायचं, कारण आपण आधी पालक परतूनही घेतलेलं आहे त्याच्यामुळं हे माझा गॅस खूप स्लो फ्लेमवरच होता आतापर्यंत. मी इकडे तडक्याची तयारी करते. हे पालकचं आपलं ग्रेव्हीचं थोडंसं एक उकळी आलं की गॅस बंद करते. उकळी येत आहे त्याला मस्त. गॅस बंद केलाय. हे छान मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये लसूण घालणार आहे. लसूण थोडस आपल्याला असं लाल रंगावर थोडस कलर चेंज कुरकुरीत होऊ द्यायचं. थोडस खमंग त्याचा करतो त्याच्यामध्ये. गॅस ऑन करतो. ही फोडणी खूप महत्वाची आहे लसणाची. ह्याचा सगळा जो फ्लेवर आहे तो पूर्ण आपल्या भाजीमध्ये उतरणार आहे, त्याच्यामुळे ही फोडणी करायला अजिबात घाई करू नका. आणि तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली होती. आपल्या लसणाचा कलर आता छान चेंज होत झालेला आहे, गुलाबी रंगावर आलेला आहे. गॅस बंद करते. आता ही फोडणी आपण याच्यामध्ये टाकणार आहे. रेसिपी आता तयार आहे. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.